नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडी बी टी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समधून विचारलेलं आहे तर की 31 मार्च ही आपल्या महाडी बी टी स्कॉलरशिपची लास्ट डेट आहे आणि या 31 मार्च जर संपली आणि लास्ट डेट वाढली नाही आणि जर आमचा फॉर्म रिटर्न आला तर आम्ही त्या फॉर्मला रिअप्लाय करू शकतो की नाही, तर याच्या संदर्भातील तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे। त्याकरताच नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या महाडी बी टी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का महाडी बी टी स्कॉलरशिप रिलेटेड संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मिळत असते। जर तुम्ही अजूनसुद्धा जर आपल्या इंस्टाग्रामवरती किंवा टेलिग्रामचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर त्याच्या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, लवकरात लवकर तो जॉईन करून घ्या। तर जर आपण व्हिडिओला चालू करूयात तर सर्वात प्रथम आहे की जर तुम्हाला डायरेक्ट मी उत्तर सांगून टाकतो, जर तुम्ही आत्ता ॲप्लाय केलं असेल कोणत्या स्कीमला आणि जरी लास्ट डेट संपली म्हणजे 31 मार्च जर झाली आणि जर तुमचा फॉर्म 1 एप्रिल किंवा 2 एप्रिल नाही तर किंवा त्याच्या पुढे जर रिटर्न आला तर तुम्ही त्या स्कीमला रिअप्लाय करू शकता। नक्कीच तुम्ही त्या स्कीमला रिअप्लाय करू शकता। परंतु जर तुम्ही आत्ता अप्लाय केले नाही कोणत्या स्कीमला, तर तुम्हाला मी प्रॅक्टिकली डायरेक्ट दाखवतो। तर एका विद्यार्थ्याचं मी लॉग इन करून घेतलेलं आहे आणि जर मी माय अप्लाईड स्कीममध्ये आलो तर तुम्ही येथे पाहू शकता की या विद्यार्थ्याचा फॉर्म अजूनसुद्धा अंडर स्क्रुटिनी आहे आणि जर ह्या विद्यार्थ्यांनी पण फॉर्म भरला आहे आणि हा जर फॉर्म आत्ता आज 27 तारीख आहे, जर 31 मार्चला झाली लास्ट डेट आहे, 31 मार्चच्या नंतर जर हा फॉर्म रिटर्न आला किंवा याच्यामध्ये काही चूक निघाली आणि फॉर्म रिटर्न आला तर नक्कीच हा विद्यार्थी पुन्हा एकदा त्या स्कीमला रिअप्लाय करू शकतो। तर रिअप्लायचं बटन या कॅन्सलच्या वरती येतं तर तो विद्यार्थी त्या रिअप्लाय करू शकतो। पण जर तुम्ही फॉर्म भरलेलाच नसेल आत्तापर्यंत 31 मार्चच्या आधी तुम्ही जर फॉर्म भरलाच नाही तर तुम्ही त्याला नवीन अप्लाय करू शकत नाही, म्हणजे जर लास्ट डेट वाढली नाही 31 मार्चनंतर तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकत नाही। तर हे तुम्हाला आता कळालेलं असेल, जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही रिअप्लाय करू शकता पण नवीन अप्लाय करू शकत नाही। तर एवढंच एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं होतं, कारण का बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समधून विचारलं। तर हीच एक अपडेट होती। तर भेटू द्या का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।